अगदी आमचं खाणं पिणं अगदी थकलं, अगदी आमचं अर्थकारण बिघडलं आणि आपण शासनाला मागच्या वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात विनंती केली की असा एकदम लॉकडाऊन करू नका, किंवा लॉकडाऊन करत जरी असला तरी पण एक सर्टन टाइम आम्हाला तुम्ही काय तर द्या, आणि शासनाला ती विनंती दुसरी लाट इतकी महाभयंकर असताना सुद्धा आपली मान्य केली आणि सकाळी 7:30 किंवा 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा त्याबरोबर खाई पाहिजे जे काय आपल्याला लागणारी गोष्टी त्याची दुकाने असतील व्यापारी असतील त्यांचे उघडं ठेवण्याची आपल्याला मुभा दिली. त्याचा परिणाम असा वेगळा झाला की आज आता तुम्ही बघितलं असेल की त्या भाजी मंडईमध्ये असेल किंवा मार्केट कमिटीमध्ये असेल की मोन ह्या शहरातील काही जे चौक असतील अगदी हजारो लोक भले कोण कामानिमित्त येत असेल त्याबरोबर बिनकामाचं काय चाललंय म्हणून बघायला किंवा घरात आता काय वेळ जात नाही म्हणून सहज फेरपट्टा मारून किंवा म्हणून का होईना आज हजारो लोक रोडवरती आहेत. नगरपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल, सगळे शासकीय यंत्रणा असेल अगदी काकुळतीला येऊन हात जोडून तुम्हा सगळ्यांना आपल्या सगळ्यांना विनंती करते घरी राहा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या. एवढी मोठी भूमिका घेत असताना सुद्धा तुम्ही आपण त्यांना 11 टायमिंग दाखवतोय, अजून 11 वाजायचे आहे, अजून 11 वाजले नाहीत, 11 वाजल्यानंतर तुम्ही आम्हाला बोला आणि 11 वाजून गेले तरी अगदी 12-1 वाजेपर्यंत सुद्धा म्हणावी जेवढी होती तेवढी गर्दी तिथं सगळीकडे राहते. काही व्यापारी सुद्धा ज्यांचं घर खाली व्यवसायांवरती राहिलाय त्यांनी म्हणायचं आमचं घर चालू आहे म्हणून खालचं आम्हाला शटर उघडं ठेवावं लागतं, आम्हाला व्यवसाय करावतो दिवस दिवसभर काय जर व्यवसाय. मला त्या लोकांना एक हात जोडून विनंती या निमित्ताने करायची आहे की तुमच्या घरात अजून कोरोना आला नाही किंवा तुम्हाला मी मगाशी सांगितलं असं विदारक चित्र तुमच्या कोणाच्या जवळपास आलेलं दिसत नाही त्यामुळे तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात घ्यायला आले अगदी त्या पद्धतीनं तुम्ही वावरताय काय असं मला वाटतं. परवाचा एक प्रसंग मी या निमित्तानं तुम्हाला सांगतो आता आमचे आदरणीय किरण मौनी त्याची आठवण करून दिली. 26 तारखेला एक असा प्रसंग घडला की विट्यामध्ये एकाची कोरोनानं मृत्यू झाला त्याची बॉडी सुद्धा न्यायला त्याच्या कुटुंबातले इथं आहे. असं जर तुम्ही इतकीच माणुसकी सोडून इतक्या खाली जाऊन जर करणार असाल तर उद्या आम्हाला सुद्धा शेवटी आम्ही पण माणूस आहे, आम्हाला पण कुटुंब आहे, आम्हाला पण जीव तुमच्या एवढाच प्यारा आहे, धंदा व्यवसाय सगळं आम्हाला सुद्धा प्यारा आहे. आम्ही जर तसं ठरवलं तर ह्या गावावरती काय पाळी येईल ते तुम्ही जाणताय. मी तुम्हाला या निमित्ताने विनंती करतो की पुढचे 7 दिवस जे उद्या 11 वाजल्यापासून शुक्रवारी 11 वाजल्यापासून 7 तारखेपर्यंत पुढच्या शुक्रवारी संध्याकाळपर्यंत आपण विटा शहरामध्ये जनता कर्फ्यू घ्यावा अशी एक विनंती आपल्याला मी या निमित्तानं करतोय. ही विनंती करत असताना मी विनंती एवढ्यासाठी म्हणतोय की याची कुठेतरी तीव्रता तुम्हाला कळावी म्हणून विनंती म्हणतो. पण ह्या 7 दिवसांमध्ये दुसऱ्या बाजूला मी आमच्या नगरपालिकेचे सर्व नगरसेवक पदाधिकारी आम्ही आदरणीय मुख्याधिकारी आणि आमची सर्व टीम आपल्या सर्वांच्या जे व्यापारी जे व्यवसायी कुठे व्यवसाय करणार आहेत त्यांच्याजवळ जाऊन आम्ही त्यांना सुरुवातीला जर ह्या जनता कर्फ्यूमध्ये कोण व्यापारी उघडं ठेवत असेल, कोण व्यापारी तिथे व्यवसाय करत असेल, चोरी छुपा करत असेल आणि वेगळ्या काय पद्धतीने करत असेल तर त्यांना जाऊन पहिले 1-2 वेळा आम्ही विनंती करत आहोत. मात्र तिसऱ्या दिवशीपासून आमच्यातला विटेकर म्हणून आम्ही त्याला आमच्या पद्धतीने समजून सांगायला सुद्धा कुठं कमी पडणार नाही हे सुद्धा या निमित्तानं मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो. कुणी मागं पण मी सांगलं मला कोणतं गुंड म्हणेल कोण आणि काय म्हणेल पण जीवापेक्षा मला माझ्यावर झालेली टीकाफार महत्वाची नाही. आज विटेकराचा त्या तालुक्यातल्या नागरिकाचा जीव आपल्यासाठी महत्वाचा आहे. उद्या अशी प्रसंग येऊ नये की आज विटा शहर औद्योगिकदृष्ट्या व्यावसायिकदृष्ट्या आणि ह्या आपल्या म्हणजे औषधाच्या बाबतीत असेल ना हॉस्पिटलच्या बाबतीत असेल आज आपलं शहर अगदी सगळ्या बाबतीत सक्षम आहे. तालुक्यातले लोक आज त्यांच्या हॉस्पिटलच्या निमित्तानं औषधाच्या निमित्तानं आणि काय व्यवसायाच्या निमित्तानं तुमच्याकडे येत राहतात. होतंय असं की आज ग्रामीण भागामध्ये शहरी भागापेक्षा जास्त कोरोनाचा फैलाव आहे. आपण नुसतं शहर बंद करून पण आपल्याला चालणार नाही. मी कालच आदरणीय आमदार अनुभाऊ बाबर असतील, आदरणीय माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील असतील, सर्व पक्षाचे सर्व तालुक्यातले ज्येष्ठ सगळे अध्यक्ष असतील, प्रमुख असतील यांना सुद्धा प्रांतसाहेबांच्या मार्फत विनंती करायला सांगितली. मी प्रांतसाहेबांना एवढं सांगितलं की विटा शहर नुसतं आम्ही जनता कर्फ्यू पाळून चालणार नाही, या लोकप्रतिनिधीने पण याच्यामध्ये थोडासा भाग घ्यावा, त्यांनी सुद्धा जनतेला आव्हान करावं आणि पूर्ण हा खानापूर तालुका जर 7 दिवसासाठी आपण जनता कर्फ्यू केला तर विट्यामध्ये त्याच पद्धतीने तालुक्यामध्ये वाढणारी ही संख्या अत्यंत चांगल्या पद्धतीनं कमी होईल आणि तालुक्यामध्ये आणि विटा शहरामध्ये जे नको त्या गोष्टीसाठी येणारी जी वर्दळ आहे
ती बऱ्यापैकी थांबली जाय आणि ब्रेक द चेन या कन्सेप्टखाली आपल्याला हा लवकर लवकर हा तालुका आपल्याला कोरोनाच्या वाढण्याची शक्यता ती कमी करण्यामध्ये आपण यशस्वी होईल. त्यामुळे हे पत्रकार मित्र आपल्या तुम्हा सगळ्यांना या निमित्ताने विनंती करतो, सगळ्या लोकप्रतिनिधींना, सर्व पक्षाच्या जे कार्यकर्ते असतील, नेते असतील, सर्व सामाजिक संघटना असतील, सर्व व्यापारी बंधू असतील, तालुक्यातील हर एक नागरिक बंधू भगिनींना या निमित्ताने आम्ही सगळेजण हा जुडून विनंती करतो. आपण सगळ्यांनी थोडस मनावरती घेऊन हा 7 दिवसाचा कर्फ्यू आपण चांगल्या पद्धतीने पाळूया. 7 दिवसानंतर शनिवार रविवार परत 2 दिवस थोडस आपण लोकांना काय त्यांच्या जीवनावश्यक गोष्टीसाठी जे 7 ते 11 टायमिंग दिले त्या टायमिंगसाठी शनिवार रविवार आपण त्यांना थोडस मोकळी देऊया आणि परत एकदा सोमवारी म्हणजे पुढच्या सोमवारी पुन्हा एकदा 1 दिवसासाठी आपल्याला जनता कर्फ्यू आपल्याला परत एकदा घ्यायचा आहे की जेणेकरून सोमवारी होणारी जास्तीत जास्त गर्दी टाळण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा रिलीफ मिळेल.